नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्या. अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणे, आगामी खरीपासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी सूचना सर्व बँकांना केल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. अद्यापी कर्जमाफीचा लाभ न मिळाल्या शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, आगामी खरीपासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा सूचना सर्व बँकेचे केल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी सांगितले. सध्याच्या कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी कर्जमाफी योजनेचा कामाला ब्रेक लागला आहे. मात्र कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीतील ज्या शेतकऱ्यांना अद्यापी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशांना कर्जमाफी मिळाली आहे असे गृहित धरून बँकांनी त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे सहकार मंत्री यांनी यावेळी नमूद केले. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीचा बैठकीत आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने पतपुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यमातून ही बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी राज्यस्तरीय बँकेमधून विविध योजना आखल्या. याबाबत अधिक माहिती देताना सहकार मंत्री म्हणाले की विशेषतः राज्यकरी सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँकामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु राज्यातील अनुसूचित वाणिज्यिक बँकेकडून कर्जपुरवठ्याचे प्रमाण सुमारे 60% आसपास आहे. हे प्रमाण किमान 80% वाढवण्यासाठी राज्यस्तरीय बँक समितीने प्रभावी कृती आराखडा तयार करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी या बैठकीत दिले. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो कर्जमाफीच्या तिढ्याबाबत रिझर्व्ह बँकेने केली विनंती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला कामाला ब्रेक लाभला आहे. कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अद्यापी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशांना कर्जमाफी मिळाली असे गृहित धरून बँकेने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी महत्त्वपूर्ण सूचना अजित पवार यांनी केल्याचे सहकार मंत्री स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना आधी काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही, त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेने विनंती करण्यात आली. सुमारे 10 लाख शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार असल्याची सरकारने रिझर्व्ह बँकेचे पत्र व्यवहार केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे. मित्रांनो, आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छितो की यावर्षी राज्यात चांगला पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याचा फायदा उठवला तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे. बघा, ज्यांना कर्जमाफी न मिळाली त्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्या असे बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी सांगितले. व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.